नमस्कार मी जगदीश गुरव श्री भरनाथ विद्यालय अवसरी खुर्द येथे गणित आणि विज्ञान विषयाचे अध्यापन करतो विद्यार्थ्यांनी केवळ खडू आणि फळा याच्याच माध्यमातून अध्ययन न करता वेगवेगळ्या मजेशीर कृतींच्या माध्यमातून स्वअनुभवातून अध्ययन झालं असता अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं असा माझा अनुभव आहे असाच एक मजेशीर अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्यांना गणितामधील चौकोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांच्याबद्दलच्या मजेशीर काही कृती आज मी सादर करणार आहे त्या तुम्हालाही नक्की आवडतील अशी मी आशा करतो चला तर मग सुरुवात करूया या कृतींमुळे विद्यार्थ्यांना चौकोनाचे विविध प्रकार ओळखता आले चौकोनाच्या बाजूंवरून आणि चौकोनाच्या कोणांच्या मापावरून चौकोनाचे वर्गीकरणसुद्धा करता आले या पाठाच्या सुरुवातीला विविध द्वितीमीय तृतीमीय म्हणजेच टू डी आणि थ्री डी चौकोनाच्या विविध आकारांची उजळणी घेतली नंतर पाच पाच विद्यार्थ्यांचे गट केले आणि चौकोन त्रिकोण असे आकार असणारे कार्यपत्रक प्रत्येक गटाला वाटले आणि त्यामधून चौकोन ओळखायला सांगून त्याची नोंद कार्यपत्रकात करायला सांगितली या कृतीतून विद्यार्थ्यांना पुढे काय शिकणार याचा अंदाज आला आणि त्यासाठी ते उत्सुकही झाले नंतर चौकोनाचे प्रकार समजून घेण्यासाठी आम्ही एक मजेशीर खेळ खेळला प्रथम दोन इलेक्ट्रिक केसेस एकमेकांमध्ये असे अडकवले आहेत की जेणेकरून आपण एकूण लांबी वाढवू शकू असे एकूण चार सेट आणि चार बोल्टचे सेट पाहिजे आहेत प्रत्येक इलेक्ट्रिक केसच्या सेटच्या टोकाला एक एक छिद्र करून घ्या आणि प्रत्येक दोन सेट बोल्टच्या मदतीने जोडा अशा प्रकारे चौकोनाची लांबी बदलून चौकोनाचे वेगवेगळे प्रकार करू शकता जसे की चौरसापासून आयत तयार करता येईल शंभू चौकोन त्यापासून समलंब चौकोन सुद्धा तयार करता येईल हे प्रारूप प्रत्येक गटाकडे पाच मिनिटे निरीक्षणास दिले त्यामधून विद्यार्थ्यांनी जास्ती जास्तीत जास्त चौकोन शोधून त्याच्या सर्व आकृत्या वहीमध्ये काढायला सांगितल्या ज्या गटाने अधिक आकृत्या वहीमध्ये काढल्या तो गट विजयी ठरला विद्यार्थ्यांनी शोधलेल्या या सर्व आकृत्या मी फळ्यावर काढल्या आणि त्यावर काही प्रश्नांची चर्चा केली जसे की या सर्व आकारांना चौकोन का म्हणतात आणि सर्व चौकोन भिन्न कसे आहेत विद्यार्थी या कृतींमधून हसत खेळत शिकले विद्यार्थ्यांनी त्या कृतीमधल्या चौकोनाच्या बाजूंची लांबी आणि कोणांची मापे काढली त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की काही चौकोनाचे चारही कोणांची मापे नव्वद अंश आहेत तर काही चौकोनांचे विरुद्ध कोण सारखे आहेत तर काही चौकोनामध्ये चारही कोण भिन्न मापाचे आहेत तसेच काही चौकोनांच्या चारही बाजू सारख्या आहेत तर काहींच्यामध्ये त्या भिन्न आहेत या सर्व निरीक्षणावरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चौकोनांचे गुणधर्म लक्षात आले नंतर वेगवेगळ्या गुणधर्मांवरून चौकोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांची नावे स्पष्ट केली विद्यार्थ्यांनी चौकोनाची माहिती आणि त्याच्या आकृत्या वहीमध्ये काढल्या विद्यार्थ्यांना या कृतीवर आधारित वेगवेगळे प्रश्न विचारले जसे की सर्व चौकोनांच्या सर्व बाजूंची लांबी सारखी आहे का तसेच त्या बाजू समांतर आहेत का त्याचप्रमाणे चौकोनाचे सर्व कोण सारखे आहेत का पाठाच्या शेवटी विद्यार्थ्यांना किती समजले हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारले जसे की चौकोनांचे विविध प्रकार आकृतीसह स्पष्ट करा प्रत्येक चौरस हा येत असतो का तसेच दैनंदिन जीवनामध्ये चौकोनाच्या कोणत्या प्रकारचा कुठे उपयोग केला जातो हे शोधा विद्यार्थ्यांची उत्तरे अगदी स्पष्ट होती यावरून असे लक्षात आले की त्यांना चौकोनाचे प्रकार अगदी व्यवस्थित समजले आहेत सर्व विद्यार्थी कृतीमध्ये सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी चौकोनाचे प्रकार अनुभवले हाताळले यावरून हे विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहील मित्रांनो विद्यार्थ्यांना कृतीमधून नेहमी शिकायला आवडते तुम्ही या कृती तुमच्या वर्गात जरूर करून पहा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील पाठ टाचण जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद